विचारले जाणार आहेत okay? ओके तो स्टार्टिंग विथ फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग रूल ऑर प्रिन्सिपल स्टेट्स दॅट नो टू इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम कॅन हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर तर हा जो रूल आहे हा आपल्याला दिला होता पाऊलीजने ओके पाउलीज रूल काय सांगतो आपल्याला तर एक ऑरबाईटल आपण घेतलं तर एका ऑरबाईटलमध्ये देर विल बी मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन्स आणि त्या इलेक्ट्रॉनसाठी त्यांचा जो स्पिन क्वांटम नंबर असणार आहे त्यांची व्हॅल्यू असणार आहे मायनस हाफ अँड प्लस हाफ ओके दिस वॉज अ रूल गिव्हन बाय पाऊल याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट सी ऑप्शन म्हणजे जे टर्म दिलेली आहे अब्बाव दिस अब्बाव स्टँड्स फॉर बिल्डिंग अप जे आपण इलेक्ट्रॉनचं फिलिंग करतो त्या फिलिंग करण्याला आपण म्हणतो बिल्डिंग अप ऑफ इलेक्ट्रॉन ऑर अब्बाव प्रिन्सिपल ज्याच्या अंडर आपण तीन रूल डिस्कस करतो त्यापैकी एक आहे एनर्जी विश्रेस की एनर्जी जी आहे ती प्रपोर्शनल असणार आहे एन प्लस एलला आणि इल एनर्जीचं फिलिंग करताना इलेक्ट्रॉनचं फिलिंग करताना हे लोअर एनर्जी टू हायर एनर्जी फिलिंग करायचं आहे सेकंड रूल जो आहे इट इज गिवन बाय पावली पावलीचा जो रूल आहे तो ॲप्लिकेबल आहे कोणत्याही ऑर्बायटलला एका ऑर्बायटलमध्ये मॅक्झिमम दोन इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि थर्ड जो आहे हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टीप्लिसिटी तो रूल काय सांगतोय तर जेव्हा आपल्याकडे डिजनरेट ऑरबाईटल्स आहेत म्हणजे ऑर्बाइटल्स विथ सेम एनर्जी अशा जर ऑरबाईटल्स असतील तर त्या केसमध्ये प्रत्येक ऑरबाईटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन एंटर करणार आहे ओके मुव्हिंग टू से क्वेश्चन नंबर टू सेकंड क्वेश्चनमध्ये बघा आपला विचारलेला आहे वेव्ह नंबर ऑफ पोटॉन इमिटेड ड्यूरिंग ट्रान्झिशन एन इज इक्वल टू 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 एन इज इक्वल टू वन एन इज इक्वल टू टू मधून एन इज इक्वल टू वनमध्ये जे ट्रान्झिशन होतंय फॉर धिस ट्रान्झिशन व्हॅल्यू ऑफ वेव्ह नंबर काय असणार आहे तर इथे आपण बघू शकतो वेव्ह uh, नंबर टू एन इक्वल टू टू आणि टू वनसाठी आपल्याकडे रिडबग फॉर्म्युला आहे हा रीडबर्ग फॉर्म्युला काय सांगतो तर न्यू बार विच इज वन बाय लॅमरा इट इक्वल्स वन पॉइंट वन इन टू टेन रेस टू फाईव्ह ऑर जो दिलेली वॅल्यू आहे वन झिरो नाईन सिक्स सेवन सेवन वी कॅन टेक दॅट व्हॅल्यू एज वेल तर शॉर्टमध्ये वन पॉइंट वन इंटू टेन टेन टू फाईव्ह इन ब्रॅकेट वन बाय एन वन स्क्वेअर मायनस वन बाय एन टू स्क्वेअर न फॉर धिस एन वनची जी व्हॅल्यू असणार आहे ती ऑलवेज छोटी आहे आणि एन टूची व्हॅल्यू ऑलवेज मोठी आहे तो एन टू टू एन वन आहे त्यामुळे इथे आपण घेणार वन अपॉन वनचा स्क्वेअर मायनस वन अपॉन टू चा स्क्वेअर ओके ह्या जर व्हॅल्यूज घेतल्या तर इथे बनेल वन पॉईंट वन इंटू टेन रेस टू फाईव्ह इंटू वन बाय वनचा स्क्वेअर म्हणजेच वन मायनस वन बाय फोरचा स्क्वेअर वन बाय टूचा स्क्वेअर म्हणजेच फोर तर हे बनणार आहे वन मायनस वन बाय फोर दॅट विल बी थ्री बाय फोर इंटू वन पॉईंट वन इंटू टेन रेस टू फाईव्ह बघा तर हे जर सॉल्व्ह केलं ना आपण तर थ्री इंटू वन पॉईंट वन थ्री इंटू वन पॉईंट वन ते बनेल थ्री पॉईंट थ्री आणि त्यातला रेस टू फाईव्ह मधला एक टेन घेतो तर हे बनेल थर्टी थ्री अपॉन फोर इन टू टेन रेस टू फोर आता थर्टी थ्री बाय फोर त्याचा आंसर जे आहे ते ॲप्रॉक्सिमेटली एट पॉइंट समथिंग असेल राइट मग आता नुसार जो मॅच करणारा ऑप्शन आहे तर एकच दिसतं आहे आपल्याकडे विच इज एट टू टू फाईव्ह सेवन त्यामुळे ते आपलं करेक्ट आंसर बनणार आहे सी व्हेन ऑर वेन्यूवर यू आर सॉल्विंग एम सी क्यूज यू आर नॉट सपोज टू सॉल्व दिस कंप्लीट क्वेश्चन्स तुम्हाला एक क्वेश्चन जो आहे ई ई डीमध्ये एक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी फिफ्टी फोर सेकंडस आहेत तो यू आर सपोज टू डू सर्टन लेवल ऑफ अप्रॉक्झिमेशन एक सर्टन अप्रॉक्झिमेशन लिहिणं मस्ट आहे ठीक आहे अनलेस अँड अंटील यू अप्लाय अप्रॉक्सिमेशन अनलेस एन अंटील यू सॉल्व आन्सर पार्शियली आणि डायरेक्ट ऑप्शनमध्ये चेक करताय तुमचा क्वेश्चन फिफ्टी फोर सेकंडमध्ये सॉल्व होणं इज नियर टू इम्पॉसिबल तो ऑलवेज रिमेंबर डोक्यामध्ये क्लॉक चालू ठेवायचं की फिफ्टी फोर सेकंडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे तर त्यानुसारच प्लस मायनस करायचं आहे मुविंग टू क्वेश्चन नेक्स्ट बघा इथे आपल्याला विचारलेलं आहे बोहर्स साठी कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे विच ऑफ द स्टेटमेंट इज नॉट करेक्ट मी थोडं झूम करतो हे सो दॅट सगळ्यांना दिसून येईल टेक्स्ट काय लिहिलेलं आहे तर बघा इथे काय सांगितलं आहे आपल्याला पहिल्या केसमध्ये वी हॅव गिव्हन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम कॅन मूव्ह अराउंड न्यूक्लियस इन वन ऑफ द मेनी पॉसिबल ऑर्बिट्स विच इज करेक्ट ओके ज्यांची एनर्जी फिक्स्ड असणार आहे आणि रेडियस पण फिक्स असणार आहे हे स्टेटमेंट करेक्ट आहे अँड इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह ओनली इन धोज ऑर्बिट अशाच ऑर्बिटमध्ये तो मूव करणार आहे ज्यांच्यासाठी त्यांचा अँग्युलर मोमेंटम जे आहे इट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच बाय टू पाय इथे आपल्याकडे फॉर्म्युला बनतो एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय टू पाय तर ही स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट द एनर्जी ऑफ अँड इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट डज नॉट चेंज एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाईम दिस इज ऑल्सो करेक्ट एंड लास्ट okay? है कि धिस मॉडल कैन एक्सप्लेन द एबिलिटी ऑफ एटम टू फॉर्म मॉलिक्यूल तो धिस स्टेटमेंट इज नॉट करेक्ट ओके इट कैन नॉट एक्सप्लेन द एबिलिटी ऑफ मॉलिक्यूल मॉलिक्यूल फॉर्मेशन जे है तो आपको इतना समझत नहीं तो हे स्टेटमेंट रॉन्ग इधे हा ऑप्शन जो है तो करेक्ट बनला बता मुंग टू नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मधे का तर व्हॉट इज रेडियस ऑफ फोर्थ हायड्रोजन आयटम फोर्थ ऑर्बिट फोर्थ ऑर्बिट ऑफ हायड्रोजन आयटम रेडियस फाईन करायचे तर रेडियस साठी फॉर्म्युला असतो आपल्याकडे फिफ्टी टू पॉईंट नाईन इंटू एन स्क्वेअर बाय झेड फिफ्टी टू पॉईंट नाईन इंटू एन स्क्वेअर बाय झेड पिकोमीटर इथे फिफ्टी टू पॉईंट नाईन नंबर ॲज इट इज घ्यायचा आहे इंटू एन स्क्वेअर म्हणून जे आहे तर एनची व्हॅल्यू जी आहे ती आपण सबस्ट्रीट करणार आहे फोर त्या फोरचा 4 स्क्वेअर का फोर घेतलं कारण फोर्थ ऑर्बिट सांगितलंय तो फोरचा स्क्वेअर आपण हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनसाठी ॲटॉमिक नंबर असतो वन तो कीपिंग धीज व्हॅल्यूज आपल्याकडे आन्सर काय बने बघा फिफ्टी टू पॉईंट नाईन इंटू फोरचा स्क्वेअर विच विल बी सिक्सटीन फोरचा स्क्वेअर असणार आहे सिक्स्टीन आता सिक्स्टीन इंटू फिफ्टी टू सिक्स्टीन इंटू फिफ्टी करा रे सिक्सटीन इन्टू फिफ्टी जर कराल तर सिक्स्टी इन्टू फाईव्ह पहिलं करा सिक्स्टीन इन्टू फाईव्हचा आन्सर असणार आहे सिक्स्टीन फाइवचा एटी ओके आणि सिक्स्टीन इन्टू फिफ्टी जर केलं तर ते आन्सर बनणार आहे एट हंड्रेड झिरो ॲड झाला मग आन्सर जे आहे ते आठशेच्या आसपास आलं पाहिजे तर आठशेच्या आसपास एकच ऑप्शन आहे एट फोर्टी सिक्स पिकोमीटर मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू लाईट विथ अ वेवलेंथ ऑफ फोर फोर्टी नॅनोमीटर वेव्ह लेंथ दिलेली आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो सी इज इक्वल टू न्यू लॅमरा ज्याच्यामध्ये सी इज स्पीड ऑफ लाईट न्यू इज फ्रिक्वेन्सी आणि लॅमरा इज वेवलेन आता फाईन करायचं आहे न्यू म्हणून न्यू साठी रिअरेंज करतो तर न्यू विल बी सी अपॉन लॅमरा न्यू काय असणार आहे सी अपॉन लॅमरा तो पुटिंग धोज व्हॅल्यूज सी आहे थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय वी हैव गिवन फोर फोर्टी फोर फोर्टीलाच आपण म्हणू शकतो फोर पॉईंट फोर रेस टू टू नॅनोमीटर आता इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन जर कराल तर आन्सर रॉंगच येईल ठीक आहे बट आता तुम्ही हे समजून घ्या की इथे सगळ्यांचे जे पॉवर्स आहेत त्या तर सगळ्यांना सेमच आहेत त्या मी इग्नोर दॅट पार्ट कन्व्हर्जन वगैरे त्याच्यामध्ये पडूच नका ना, ना। गरजच नाही आहे जर पॉवर सगळ्यांची सेम आहे तर आन्सर मॅच करेलच तर तुम्हाला आन्सर कसलं काढायचं आहे तुम्हाला आन्सर ह्या पार्टचं काढायचं आहे थ्री अपॉन फोर पॉईंट फोर चला थ्री अपॉन फोर पॉईंट फोर पण डिफिकल्ट वाटेल तर थर्टी अपॉन फोर पॉईंट फोर करा थर्टी अपॉइंट फोर पॉईंट फोर कराल तर बघा सेवन इंटू फोर त्याचा आन्सर असतं ट्वेंटी एट मग सेव्हन इन्टू फोर पॉईंट फोर केलं तर त्याचं जे आन्सर आहे ते बनणार आहे थर्टी पॉईंट एट ठीक आहे जे की थर्टीपेक्षा जास्त आहे राईट right? म्हणजे जे आन्सर आहे ते सेवनपेक्षा थोडंसं कमी असलं पाहिजे होपफुली तुम्हाला हे झेपतंय आन्सर काय असलं पाहिजे सेवनपेक्षा थोडंसं कमी बाकी पॉवर तर मॅचेच होणार आहे पॉवर ही सगळ्याच ऑप्शनमध्ये सेम आहे आणि आता मला आन्सर सेव्हन पेक्षा थोडं कमी पाहिजे मला इथे एक ऑप्शन दिसतोय सिक्स पॉईंट एट विच बी करेक्ट ऑप्शन तुम्ही एक्झॅक्ट सॉल्व करून बघू शकता तीन आता एक्झाम नाही आहे तर यू कॅन दिस एक्झॅक्टली बट एक्झाममध्ये सॉल्व करताना यू आर सपोज टू अगेन सॉल्व दिस क्वेश्चन इन लेस दॅन फिफ्टी फोर सेकंड आणि जर इतक्या कमी टाईममध्ये सॉल्व्ह करायचं आहे तर यू मस्ट अप्लाय सच अप्रॉक्सिमेशन गोविंग टू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे की आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कोणत्या आहेत विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस तर इथे बघा आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय असतं अशा स्पेसिस जिथे इलेक्ट्रॉनचा काउंट सेम आहे ना हाऊ टू फाईन दॅट इलेक्ट्रॉनचा काउंट तर तो फाईन करायचा असतो झेड मायनस ने तो फाईन करायचा आहे झेड मायनस क्यू ने आता इथे जर बघाल तर प्रत्येकासाठी ऑक्सिजन झेड झेड असणारा आहे आपल्याकडे ऑक्सिजनचा एट मायस चार्ज आहे मायनस टू आणि एन ए जर बघितला तर एन एचा ॲटॉमिक नंबर असतो इलेवन चार्ज आहे प्लस वन आता एट मायनस मायनस टू मायनस मायनस प्लस म्हणजे टेन झाला आन्सर राईट आणि एन ए प्लस मध्ये इलेव्हन प्लस माय मायनस प्लस इले वन म्हणजेच मायनस वन इलेवन मायनस वन दॅट विल बी अगेन टेन तो पहिलाच ऑप्शन मॅच झालेला आहे इथे जर बघाल ओ टू मायनसमध्ये इथे दहा असतील ओ टू मायनसमध्ये दहा असतील एफ म्हणजे नऊ असणार आहे बिकॉज देर इज नो चार्ज के के स्टँड फॉर पोटॅशियम दॅट इज नाईन्टीन इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कॅल्शियममध्ये ट्वेंटी असतात पण ट्वेंटी मायनस प्लस टू करणार तो त्याचा आन्सर एटीन बनेल अर्गॉन इज एटीन आणि अॅल्युमिनियम थर्टीन असतो थर्टीन मायनस प्लस थ्री जर केलं आपण तर दॅट विल कम आउट टू बी टेन ठीक आहे आन्सर मला ऑलरेडी मिळालेला आहे मी जस्ट रेफरन्ससाठी तुम्हाला बाकीचे पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दाखवलेत नेक्स्ट बघू अगेन आयसो इलेक्ट्रॉनिक आयसो इले इलेक्ट्रॉनिक कोणाबरोबर तर ए प्लस ओके तर एन ए प्लस एन ए प्लसमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत इलेवन मायनस प्लस वन तो दॅट विल बी टेन इलेक्ट्रॉन्स आता ह्या सगळ्यापैकी फ्लोरिन जो आहे फ्लोरिन इज नाईन एम जी इज ट्वेल्व ऑक्सिजन इज एट आणि एनी नियॉन इज टेन तर निऑन जो आहे त्याच्यामध्ये दहा इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे हे ऑप्शन करेक्ट बनेल नेक्स्ट आपल्याला विचा विचारलंय विच ऑफ विच फ्रॉम द फॉलोईंग कलर लाईट हॅज हायएस्ट एनर्जी नाऊ एनर्जीचा एक फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला ई इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू एच सी बाय लॅमरा इज इक्वल टू एच सी न्यूबार नाव युजिंग धिस फॉर्म्युला आपण असं म्हणू शकतो एनर्जी ही न्यूला प्रपोशनल आहे लॅमराला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे लॅमराला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि न्यूबारला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे Using this relation, मधे, आता युझिंग धिस रिलेशन एनर्जी आणि लॅमडामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे तर आपल्याला हायएस्ट एनर्जी पाहिजे मग हायेस्ट एनर्जी पाहिजे तर लॅमडा काय असला पाहिजे लॅमडा शुड बी मिनिमम आता विपगॉर सगळ्यांना माहिती आहे ओके जर विपगॉर माहीत असेल तर विपगॉरमध्ये ही असते हायएस्ट लॅमडा लॅमरा तिथे हायएस्ट आहे इथे लॅमडा लोएस्ट आहे मग आपल्याला लॅमडा लोएस्ट पाहिजे हायएस्ट एनर्जी पाहिजे म्हणजेच वेवलेंथ काय पाहिजे तर वेवलेन मिनिमम पाहिजे तर मिनिमम वेवलेंथ येणार आहे आपल्याकडे टुवर्ड्स वॉयलेट रिजन वाला ऑप्शन डी करेक्ट बनेल नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोईंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पझेस लोवेस्ट एनर्जी पझेस लोवेस्ट एनर्जी ओके आता लोएस्ट एनर्जी आत्ता जे वर्ड बघितलं हायेस्ट एनर्जी जेव्हा होतं तर हायएस्ट एनर्जीसाठी जो लॅमरा होता हायएस्ट एनर्जीसाठी लॅमडा मिनिमम होता एनर्जी हायेस्ट लॅमरा मिनिमम मग आता एनर्जी जो लोएस्ट आहे तर लॅमडा लॅमरा हायएस्ट असणार आता ह्या सगळ्यामध्ये हायेस्ट लॅमरा कुठे येतो तर तो येतो रेडिओवेवसाठी तो कोणाला येणार आहे रेडिओवेवसाठी त्यामुळे रेडिओवेव्सची एनर्जी काय असणार आहे मिनिमम असेल ओके मुविंग टू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलंय नंबर ऑफ फोटॉन्स सॉरी वेव नंबर ऑफ फोटॉन आपल्याला फाईन करायचं आहे वेव नंबर ऑफ फोटॉन फॉर एन इज इक्वल टू थ्री टू एन इज इक्वल टू टू ओके अगेन मगाशी यूज केलेला जो फॉर्म्युला आहे बार इक्वल टू वन पॉइंट वन इन टू टेन रेस टू फाईव्ह इन टू वन बाय एन वन स्क्वेअर मायनस वन बाय एन टू स्क्वेअर यूजिंग धीस फॉर्म्युला आपण लिहू शकतो बघा आता वन बाय एन वन म्हणजे असणार आहे टू चा स्क्वेअर टूचा स्क्वेअर झाला फोर मायस एन टू असणार आहे थ्री तर थ्रीचा स्क्वेअर दॅट विल बी नाईन ओके तो वन बाय फोर मायनस वन बाय नाईन नाईन मायनस फोर वरती घेणार फाईव्ह खाली येणार थर्टी सिक्स नवधीस इंटू वन पॉइंट वन टेन रेस टू इन्टेनर अगेन जर नंबर बघितलेत बिफोर डेसिमल पॉईंट सेम आहेत तर डायरेक्टली इग्नोर द पॉवर जस्ट फोकस ऑन धिस नंबर फाईव्ह इंटू वन पॉईंट वन म्हणजे ते झालं फाईव्ह पॉईंट फाईव्ह त्याला मी घेतो आता फिफ्टी फाईव्ह अपॉन थर्टी सिक्स टेन रेस टू नव इफ यू फाइंड आन्सर फॉर फिफ्टी फाईव्ह अपॉन थर्टी सिक्स आपल्याला आन्सर कशाचं काढायचं आहे तर आन्सर काढायचं फॉर फिफ्टी फाईव्ह अपॉन थर्टी सिक्स ज्याचा आन्सर आपल्याला येऊ शकता अप्रॉक्सिमेटली वन पॉईंट फाईव्हच्या आसपास बर जनरल हे कसं डायरेक्ट काढलं तर बघा ना थोडं अप्रॉक्सिमेशन लावा थर्टी सिक्स आहे थर्टी सिक्सचा हाफ घ्या एटीन असेल तो एटीन थर्टी सिक्समध्ये ॲड करा थर्टी सिक्स प्लस एटीन करा तर दॅट विल कम आउट टू बी फिफ्टी फोर करेक्ट म्हणजे हे वन बाय फायव्हच्या आसपासच झालं की एटीन टू जा एटीन थ्री जा थ्री बाय टू इज वन पॉईंट फाईव्ह मग आता वन पॉईंट फाईव्हला मॅच होणारा आन्सर वन पॉईंट फाईव्हला मॅच होणारा आन्सर एकच आहे वन फाय थ्री फाईव्ह फोर ओके दिस इज युअर करेक्ट आन्सर टू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला रेडियस फाईन करायचे रेडियस फॉर थर्ड ऑर्बिट ऑफ एची प्लस रेडियस फाईन करायचे कशासाठी तर थर्ड ऑर्बिट ऑफ एची प्लस नाव थर्ड ऑर्बिट आहे तर त्यासाठी एन जो आहे एनची वॅल्यू असणार आहे थ्री एनची वॅल्यू काय आहे थ्री ओके एची प्लस एची प्लस म्हणजे झेड आहे झेड झाला टू झेड काय झाला टू आता इथे आर काय असतो तर आर इज फिफ्टी टू पॉईंट नाईन इंटू एन स्क्वेअर बाय झेड एन स्क्वेअर बाय झेड ना युझिंग धिस रिलेशन तर फिफ्टी टू पॉईंट नाईन इंटू एनचा स्क्वेअर म्हणजे तो, तो, तो बनेल नाईन अपॉन ऑन झेड झेड असणार आहे टू तर नाईन बाय टू म्हणजे काय झालं नाईन बाय टू म्हणजेच ते असणार आहे फोर पॉईंट टू फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह आता फिफ्टी टू इंटू फोर जर काढाल तुम्ही तर दोनशेच्या वर जाणार आहे की नाही दोनशेच्या वर ऑप्शन एकच आहे टू थर्टी एट ओके एक्झॅक्ट आन्सर काढणं गरजेचं नाही आहे आपल्याला पटापट आन्सर काढायचं आहे सो डायरेक्टली यू कॅन फाईंड द आन्सर बघा आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये वी हॅव गिवन एम शेल आता एम शेल म्हणजे कितवी शेल रे तर तिसरी शेल पहिली असते के मग असते एल मग असते एम तो एन व्हॅल्यू जी आहे ती इथे असते वन हिअर टू आणि इथे असणार आहे थ्री द युझिंग एन व्हॅल्यू वी कॅन फाइंड एल जी असणार आहे फॉर एम झिरो वन आणि टू तुम्ही तर सर टू ला का थांबलात तर एल व्हॅल्यूसाठी लिमिट काय आहे लिमिट असतं एन मायनस वन धिस इज अवर लिमिट एन मायनस वन इज लिमिट मग अप्लाइंग दॅट लिमिट आपल्याकडे व्हॅल्यू बनणार आहे झिरो वन आणि टू तर अशा किती किती शेल्स झाले आपल्याकडे सपशेल सब झाल्या सबशेल झाल्या तीन आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहेत ऑरबायटल्स ज्या मिळतात एममधून ओके दिस एम व्हॅल्यू विल गिव अस ऑरबायटल्स तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एम तर एम व्हॅल्यू असणार आहे मायनस एल टू प्लस एल मग बघा आता झिरोसाठी झिरोच असणार आहे वनसाठी मायनस वन झिरो प्लस वन असेल आणि टूसाठी मायनस टू मायनस वन झिरो प्लस वन आणि प्लस टू करेक्ट तो अशा ओवरऑल किती व्हॅल्यूज झाल्या आपल्याकडे तो ओवरऑल व्हॅल्यूज झाल्या नाईन म्हणजे टोटल नाईन ऑरबायटल्स झाले आणि जेवढ्या ऑर्बाइटल त्याचे डबल इलेक्ट्रॉन्स जेवढ्या ऑर्बाइटल त्याच्या डबल इलेक्ट्रॉन्स सो नाईन ऑर्बाइटल्स अँड देन वी विल हॅव एटीन इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव टू फाईंड फ्रिक्वेन्सी फॉर वेवलेंथ सेव्हन फिफ्टीन एनोमीटर फ्रिक्वेन्सी फॉर वेव्ह सेवन फिफ्टी नॅनोमीटर फॉर्म्युला आहे सी इज इक्वल टू न्यू लॅमरा त्यानुसार न्यू जो आहे न्यू बनणार आहे सी बाय लॅमरा न्यू बनणार आहे सी बाय लॅमरा विच विल बी थ्री इन टू टेन रेस टू एट अपॉन लॅमरा असणार आहे सेवन फिफ्टी दॅट इज सेवन पॉईंट फाईव्ह टू टेन रेस टू टू आणि नॅनोमीटरचा मीटरमध्ये जर कन्वर्जन केलं तर तो बनणार आहे टेन रेस टू मायनस नाईन टेन रेस टू मायनस नाईन ओके okay? आता पहिला जो नंबर आहे त्या नंबरवरती आपल्याला थोडंसं फोकस करायचं आहे आज नंबर जो आहे त्याच्यावरती जर थोडं फोकस कराल तर थ्रीला मी घेतो आता इथे थर्टी डिव्हायडेड बाय सेवन पॉईंट फाईव्ह केलं तर आन्सर बनणार आहे फोर पुढचं जे पॉवरचं कॅल्क्युलेशन आहे गरजच नाही आहे करायची फोरवाला आन्सर शोधा फोरवाला आन्सर एकच आहे फोर इंटू टेन रेस टू फोर्टीन फोर इन्टू टेन रेस टू फोर्टीन ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आयडेंटिफाय जनरेट ऑर्बायटल्स फ्रॉम फॉलोइंग फॉर हायड्रोजन आयटम हायड्रोजनसाठी डू रिमेंबर हायड्रोजनसाठी जी एनर्जी आहे ती एनर्जी प्रपोशनल असते एन व्हॅल्यूला एनर्जी कशाला प्रपोशनल आहे एन व्हॅल्यूला ओके okay? मग आता एन व्हॅल्यू कोणाच्या सेम आहेत ज्यांच्या एन व्हॅल्यू सेम त्यांची एनर्जी पण सेम एन म्हणजे काय असतं हे वन एस टू एस टू पी थ्री एस ह्यामध्ये हा हाँ जो नंबर आहे ही नंबर इज एन नंबर काय आहे तर एन आहे मग एन व्हॅल्यू मॅच होणारा ऑप्शन एकच दिसतोय टू एस आणि टू पी तर ह्यांच्यासाठी एनर्जी काय असेल विच ऑफ द फॉलोइंग दोन इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक विथ निऑन निऑनमध्ये आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती येत रे तर न्यूऑनमध्ये आहेत दहा इलेक्ट्रॉन्स मग आता दहा इलेक्ट्रॉन कुठे नाही आहेत हे बघायचंय ऑक्सिजन मध्ये बघा ऑक्सिजन मध्ये ओरिजिनली आठ असतात आणि टू मायनस म्हणजे दोन इलेक्ट्रॉन अजून ॲड करा तर दहा इलेक्ट्रॉन झाले एम जीमध्ये बारा इलेक्ट्रॉन्स असतात आणि टू प्लस आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन कमी केलेत तर बारा ट्वेल्व मायनस टू दॅट विल बी टेन ॲल्युमिनियम थर्टीन इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये तीन कमी केलेत थ्री प्लस चार्जला म्हणजे तीन कमी केलेत सो तिथे पण झाले दहा सोडियम त्याच्यामध्ये असतात इलेवन इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये किती असतात इलेवन इलेक्ट्रॉन्स पण कमी केलेत काहीच कमी नाही केले म्हणून ते झाले अगेन टेन ओके तर इथे करेक्ट ऑप्शन बनणार आहे ए ओके सॉरी इलेवन मायनस झिरो दॅट विल बी इलेवन आणि आपल्याला नॉट आईसो इलेक्ट्रॉनिक विचारलंय त्यामुळे एन ए विल बी द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट बघा आपल्याला फाईन करायचं आहे रेडियस ऑफ और फोर्थ ऑर्बिट फोर्थ ऑर्बिटची रेडियस फाईन करायची ओके okay? फोर्थ ऑर्बिटसाठी रेडियस काय बनणार आहे कोणामध्ये तर हायड्रोजनमध्ये आणि एफ इट्स फर्स्ट ऑर्बिट का रेडियस इज आर फर्स्ट ऑर्बिटची रेडियस म्हणजे हा जो फॉर्म्युला ना नाही आपण आर इज इक्वल टू फिफ्टी टू पॉईंट नाईन तर ह्या नंबरसाठी टर्म यूज करायची आर त्या नंबरसाठी टर्म काय यूज करणार आहे आर इन्टू काय असणार आहे तर इंटू एन स्क्वेअर बाय झेड नाव आर ना इन्टू एन स्क्वेअर म्हणजे फोरचा स्क्वेअर फोर्थ ऑर्बिट आहे तो फोरचा स्क्वेअर अपॉन झेड हायड्रोजन आहे तर वन ना फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन झाला तो आन्सर काय बनेल सिक्स्टीन आर सिक्स्टीन आर दॅट इज युअर ऑप्शन डी ऑफ द फॉलोइंग इज आयसोटोन एक्झाम्पल ऑफ आयसोटोन आयसोटोन म्हणजे काय आयसो स्टँड्स फॉर सेम आयसो स्टँड फॉर सेम काय सेम आहे तर लास्टला बघा एन हा वर्ड आहे एन वर्ड आहे एन वरून काय असतं न्यूट्रॉन एन वरून काय असणार आहे न्यूट्रॉन तो आपल्याला असं बघायचं की ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन सेम आहेत नऊ हाऊ टू फाइन दिस न्यूट्रॉन तो न्यूट्रॉन फाईन करायला ए घ्यायचा त्याच्यामधून झेडला मायनस करायचं ए कुठे असतो ए असतो डोक्यावरती हा नोटेशन आहे त्याच्या डोक्यावरती ए असणार आहे खाली झेड असणार आहे तो हा वरचा नंबर मायनस खालचा नंबर हे चेक करा बघा आता थर्टी फाय मायनस सेवन्टीन थर्टी सेव्हन मायनस सेवन्टीन आन्सर वेगवेगळं असणार आहे तो रॉंग ऑप्शन थर्टीन मायनस सिक्स थर्टीन मायनस सिक्स दॅट विल बी सेवन इलेवन मायनस फायव्ह दॅट विल बी सिक्स रॉन्ग आहे फोर्टी मायनस एटीन फॉर्टी मायनस नाईन्टीन वरचा नंबर तर सेमच ठेवला ना रे वरचा नंबर सेमच ठेवला तो मग आंसर रॉन्ग आना है तो रहा जो ऑप्शन है तो ट्वेल्व माइनस सिक्स सिक्स है इलेवन माइनस फाइव दैट इज ऑल्सो सिक्स तो दोनों केस मधे वैल्यू सेम आ तो दिस इज युअर करेक्ट ऑप्शन ओके होपफुली सगे क्वेश्चन क्लिअर जाए इफ यू हैव क्लिड ऑल धीस क्वेश्चन देन ट्राई टू सॉल्व क्वेश्चन्स गिवन इन असाइनमेंट एंड डू शेयर आंसर इन कमेंट सेक्शन ओके ऑल वैट देन सी यू इन नेक्स्ट लेक्चर